नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. राज्यसभेच्या खासदार डॉक्टर फौजिया खान यांच्या संकल्पनेमधून आणि BPCL CASR मदतीने परभणी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेत शाळेमध्ये सोलार ॲरो प्लांट आणि स्मार्ट क्लासची स्थापना करण्यात आली आहे. आज दिनांक 19 जून रोजी परभणी शहरातील रेल्वे स्टेशन रोडवर जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथे स्मार्ट क्लासचे उद्घाटन खासदार डॉक्टर फौजिया खान यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी प्राथमिक सुनील पोलास, माध्यमिक शिक्षण अधिकारी आशा गरुड, जिल्हा परिषद कन्या प्रशाला मुख्याध्यापक कैलास माने, विश्वंभर गावंडे, रहमान खान पठाण, गजानन सामाले, वनिता चव्हाण आदीसह पालक विद्यार्थी उपस्थित होते. BPCL आणि माननीय खासदार फौजिया खान मॅडम यांच्या संयुक्त प्रयत्नातून CSR फंड म्हणजे सोशल कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या याच्यातून झालेल्या फंडमधून आज आपल्याला परभणी जिल्ह्यासाठी 6 शाळांना स्मार्ट क्लासेस भेटलेले आहेत आणि 5 शाळांना RO वॉटर फिल्टर भेटलेले आहे. तर त्या 6 ज्या शाळा आहेत तिथं स्मार्ट क्लास भेटलेले आहेत ते जिल्हा परिषद हायस्कूल गंगाखेड आसेगाव, CPS बोरी, जिल्हा परिषद हायस्कूल भोगाव, कन्या प्रशाला जी पद्धती शाळा आहे तिथं आणि दुसरी मल्टीपर्पज उर्दू जी आहे आपली परभणीची त्या शाळेवर, तसेच RO फिल्टर जिल्हा परिषद हायस्कूल गंगाखेड आसेगाव, CPS बोरी, मल्टीपर्पज उर्दू जी आहे आपली ती आणि भोगाव जिल्हा परिषद हायस्कूल भोगाव जिंतूर तालुका या ठिकाणी भेटली आहे. आता आपल्याकडे 40 आहे तर आपण प्रयत्न करू की या माध्यमातून 40 शाळेवर कमीत कमी एक तरी स्मार्ट बोर्ड आपल्याला प्राप्त होईल. तर आपण बघितलंच असेल की जे शिकवण्याची पद्धत आहे त्याच्यात शिक्षकाला खूप मदत मिळेल आणि विद्यार्थ्यांना सोप्या प्रमाणात सोप्या भाषेत किंवा आपल्याला व्हिडिओ बघून आकलन विद्यार्थ्याचं चांगलं होईल. आकलन चांगलं झाल्यामुळे त्यांना पुढच्या भविष्यातले जे शिक्षण आहे ते घेणं सोपं होईल आणि शिक्षण एकूण सोपं होईल या एकूण ह्याच्यामुळे स्मार्ट क्लासमुळे. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज.